सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 9 मधील ध्रुवनगर येथील सप्तशृंगी देवी मंदिरात शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते देवीची महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर आणि प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याचबरोबर अनेक मान्यवरांनी आजच्या या महाआरतीसाठी उपस्थिती दिली. खरोखर दसरा हा सण होऊन गेलाय आणि या प्रभागामध्ये सीमा उल्लंघन हे निश्चित आहे. या सीमा उल्लंघनामध्ये येणाऱ्या काळात जे दैत्यवृत्तीचे व्यक्ती आहेत, ज्या प्रवृत्ती आहेत, त्या अपप्रवृत्तींना ठेचण्यासाठी ही सगळी संघटित झालेली यंत्रणा, आई सप्तशृंगी चरणी मी प्रार्थना करतो या सगळ्या लोकांना शक्ती देवो, यश देवो, बळ देवो. आजचा या महाप्रसादाचा योग आमच्या सर्व या मंडळाच्या सभासदांनी आम्हाला तो योग मिळवून दिला, ते करण्याचं भाग्य आम्हाला दिलं, त्याबद्दल मी सर्व मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आज शिवाजीनगर येथील ध्रुवनगर येथे म्हणजे सप्तशृंगी मंदिरामध्ये महाआरती ठेवण्यात आलेली होती. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आलेले होते आरतीसाठी. इथे आम्हाला जो काही आरतीचा मान दिला त्याबद्दल मी इथल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करते आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते. तिला बोलवलेलं होतं, दुसऱ्यांदा मला महा आरतीला बोलवलेलं होतं. त्याच्यामुळे मी सर्व मंडळाचे मी सर्व सभासदांचे आभार मानते. आणि कोजागिरीच्या दिवशी कोजागिरीच्या दिवशी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते. सप्तशृंगी मंदिराचं उद्घाटन केलं ते आपण देवीला मानतो का? सप्तशृंगी देवीने राक्षसांचा वध केला आणि सर्वसामान्य जनतेला न्याय दिला, सर्वसामान्य जनतेला मोकळेपणे वागणूक दिली. त्याचप्रमाणे आप द्रोणनगरमध्ये सप्तशृंगी मंदिराचं उद्घाटन केलं आणि ही सगळी गुणगाठ बांधायची आहे की यावेळेला आपल्याला राक्षसी प्रवृत्तीचा वध करायचा आहे. ते सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो. या राक्षसी प्रवृत्तीचा नाश होऊन या भस्मासुराचा वध आम्ही या ठिकाणी करू आणि तरच खऱ्या अर्थाने हा प्रभाग भयमुक्त होईल असं आम्हाला सर्व नागरिकांना वाटतं. कारण आज बघितलं असेल गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी नागरिक काही ठराविक लोकांच्याच याच्यातून जात हे करत होते, पण आता नागरिकांना एक खंबीर नेतृत्व त्यांच्या मागे आता आलेलं आहे. आणि शिवसेना पक्ष तुम्हाला सर्वांना माहीत आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणातून चालतं आणि आम्ही सर्व नागरिकांच्या मागे मोठ्या भक्कमपणे उभे आहोत. आपण सर्वांनी कुठल्या येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या असो राष्ट्रवादीच्या असो जी पक्षाची युती होईल, कारण आता सर्व पक्ष आम्ही सर्व एकत्र आलो आहे, आपण सर्वांनी खंबीर उभे राहावे असे मी जाहीर आवाहन करतो. या प्रसंगी शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा गटनेते विलास शिंदे, छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, नगरसेवक संतोष गायकवाड, प्रभागाच्या नगरसेविका हेमलता कांडेकर, माजी नगरसेवक सदाशिव माळी, दिनकर कांडेकर, वैभव ठाकरे, साहेबराव जाधव, बाळा जारे, सम्राट सिंग, अविनाश गायकर, सचिन निकम, शिवसेना शाखा प्रमुख संतोष पवार, प्रवीण इंगवले, सोनू काळे, सुमित बच्छाव, मनीषा खोटरे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 साठी रमेश खरात, सातपूर.